गांव खेत में जल संरक्षण उपाय योजनाओं पर अमल का आह्वान करते हुए केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने कहा है कि सिंचाई से ही कृषि क्षेत्र का विकास होगा, किसान समृद्ध और संपन्न होंगे। विदर्भ में जल संरक्षण के काम गांव स्तर पर होने चाहिए। सोमवार को गडकरी ने वर्धा जिले में धाम नदी के पुनर्वसन प्रकल्प और मोती नाला जल संरक्षण प्रकल्प का जायजा लिया। उनके साथ सांसद रामदास तड़स, विधान परिषद सदस्य रामदास अंबेडकर, विधायक पंकज भोयर, दादा राव केसी, जिलाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित थे। मांडवा का मोती नाला जल संवर्धन प्रकल्प, सद्भावना ग्रामीण विकास संस्था, पूर्ति सिंचाई समृद्धि संस्था व वरिष्ठ भूवैज्ञानिकों के मार्गदर्शन में 3 स्तर पर पूरा हुआ है। इस प्रकल्प से न केवल जल संरक्षण होगा बल्कि आसपास के गांवों में बाढ़ का खतरा नहीं रहेगा। मोती नाला प्रकल्प पर 9 किलोमीटर का काम किया गया है। 280 TCM जल संरक्षित है। गडकरी ने कहा कि वर्धा सहित विदर्भ के कुछ जिलों को किसान आत्महत्याग्रस्त जिले के तौर पर पहचाना जाता है। कुएं है लेकिन सिंचाई की व्यवस्था नहीं है। सिंचाई के लिए गांव-गांव में जल संरक्षण के छोटे प्रकल्प है, इनके लिए खर्च कम आता है। इनसे 2-3 हजार एकड़ खेत को सिंचित किया जाता है। प्रत्येक गावात नाले नद्या आहेत, प्रत्येक गावात जर हे झालं तर कुठेही पाणी कमी पडणार नाही। आणि त्यामुळे ही जी आम्ही योजना केली आहे, आमदारांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे जे काम करतात, या NGO चा संस्थापक मी, आता काही मी याच्यात पदाधिकारी नाही आहे, पण या NGO ला वर्ल्ड पुरस्कार मिळाला, जागतिक पुरस्कार मिळालेला। आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, हा उपाय आहे की धावणाऱ्या पानाला चालणारा लावा, चालणाऱ्या पानाला थांबणारा लावा, आणि थांबलेल्या पानाला जमिनीला प्यायला लावा। गावाचं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात। आता आपण पाणी वाहू द्यायचं ना आपल्या घरात, ते मुरवायचं। आणि हेच प्रिन्सिपल आहे ज्याच्या जिओलॉजीचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे काम झालेला। गाँव में छोटी नदी नाले हैं, इनके गहराईकरण व चौड़ीकरण का कार्य 2 प्रकल्पों के माध्यम से किया गया है। मोतीनाला प्रकल्प से 6 गाँव का जल संकट दूर हुआ है। धाम नदी प्रकल्प से 30 गाँव में पीने का पानी की समस्या दूर हुई है। 2500 हेक्टेयर जमीन सिंचित होगी। धाम प्रकल्प जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था व राज्य सरकार के समन्वय से तैयार हो रहा है। इसके लिए 4 करोड़ खर्च होंगे। 50% निधि राज्य सरकार व 50% जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था के माध्यम से खर्च की जाएगी। यह प्रकल्प 26 किलोमीटर लंबा है। या बनल्यानंतर आमच्या इथे काय जे नदी खोलीकरणामुळे काय झालं, जे जमीन पाझरणारी होती, पाणी राहत होतं जमिनीत पहिले, ते खोलीकरणामुळे म्हणजे पिकाखाली म्हणजे ती जे पाणीची लेवल खाली गेल्यामुळे ते पिक घेता आले, आणि बनारे केल्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात जे पाणी पुरत नव्हतं विहिरींना, ते लेवल वाढले गेली। 1 एकर 2 एकरच्या वरतं आता मी मागच्या वर्षी 4 एकर ऊस घेतलेला आहे। हा प्रकल्प माझ्यासाठी खूप फायद्याचा, सगळ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे। यामुळे गावाच्या विहिरींची लेवल वाढली आणि कमी जागेमध्ये भरपूरसं आपण उत्पन्न घेऊ शकतो। म्हणजे विहिरीला जे आता लोक डबल टेबल विहिरी करायचे एकाच शेतामध्ये। पाटबंधारे विभाग वर्धा या पदावरून मी नुकतंच 30 सप्टेंबर 2021 सेवानिवृत्त झालेलो आहे। हा प्रकल्प प्रामुख्याने मी इथे 2 वर्षापूर्वी आलो तेव्हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गडकरी साहेबांनी याचं सौंदर्यीकरण पुनरुज्जीवन करणे, वर्धा धाम नदीचं हा 7 किलोमीटरपैकी 26 किलोमीटरचा पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्याला राहुल बजाज यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात मंजुरी मिळवून दिलेली आहे। आणि महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि वन विभाग या तिन्ही विभागाच्या मंजुरीच्या अधीन राहून जलसंपदा विभागाने हे काम मे 2021 या महिन्यात सुरू केलेलं आहे। या प्रकल्पाची सिंचन क्षमता जी आहे ती 5.41 लक्ष घनमीटर किंवा 0.54 दशलक्ष घनमीटर असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो गाळ साचून राहिलेला होता त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची जी उपलब्धता कमी झाली होती। या प्रकल्पाला साधारणतः 24 कोटी रुपयाचा खर्च येणार असून राहुल बजाज यांनी 4 कोटी रुपयाची आपल्याला उपलब्धता करून दिलेली आहे आणि भविष्यामध्ये उर्वरित निधी देखील त्यांनी उपलब्ध करून देण्याचे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन मायकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।